तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी भूगोल या विषयामध्ये प्रकरण 2 सूर्य, चंद्र व पृथ्वी या घटकाची माहिती अभ्यासणार आहोत। यामध्ये आपला उपघटक आहे ग्रहणे, आणि ग्रहणे आपण अनेक वेळा पाहिलेले आहे किंवा ग्रहणे कशी तयार होतात हे देखील आपण ऐकलेलं आहे, अनेक वेळा पाहिलेलं असेल। आणि ग्रहणे ही एक खगोलीय स्थिती आहे, जेव्हा आकाशामध्ये सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेमध्ये, एका सरळ पातळीमध्ये येतात तेव्हाच ग्रहणे तयार होत असतात। तुम्हाला आकृतीमध्ये देखील दिसत आहे की आकाशामध्ये जे खगोल आहेत ते जेव्हा सरळ रेषेमध्ये येतात त्या स्थितीला ग्रहणे तयार होत असतात, आणि नेहमी नेहमी हे खगोल एका सरळ रेषेमध्ये येत नाही, म्हणजेच ग्रहणे नेहमी तयार होत नाहीत। पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात। चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे 5 अंशाचा कोन करते, परिणामी चंद्र प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलात 2 वेळा छेदतो। प्रत्येक अमावस्येला सूर्य, चंद्र, पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत 0 अंशाचा कोन असतो, तर पौर्णिमेला तो 180 अंशाचा कोन असतो। असे असले तरीही प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमेला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एकाच पातळीमध्ये व एक सरळ रेषेत येत नाहीत, म्हणून प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला ग्रहणे होत नाहीत। आकृतीमध्ये तुम्ही हे पाहू शकता की प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला काही हे तीनही खगोल एका सरळ रेषेमध्ये येत नाही, म्हणजेच प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला ग्रहणे तयार होत नाहीत, याची आपण त्या ठिकाणी नोंद घेतली पाहिजे। काही पौर्णिमा व अमावस्यांना सूर्य, पृथ्वी व चंद्र एका सरळ रेषेत व एकाच पातळीत येतात, अशा वेळी ग्रहणे तयार होतात, आणि ग्रहणे सूर्य व चंद्राच्या संदर्भामध्ये घडत असतात। यानंतर आपण पुढचा उपघटक अभ्यासणार आहोत सूर्यग्रहण। आपल्याला समोर आकृती दिसत आहे, आणि सूर्यग्रहण हे कधी होते, ज्यावेळेस सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र येतो आणि चंद्राची सावली ही पृथ्वीवर पडत असते त्यावेळेस सूर्यग्रहण हे तयार होत असते, ही आपण स्थिती अनुभवली पाहिजे, पाहिली पाहिजे। म्हणजे सूर्यग्रहणाच्या वेळेची जी स्थिती आहे, मध्ये चंद्र आणि एका बाजूला पृथ्वी, एका बाजूला सूर्य, ही अशी स्थिती असते। सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते। या स्थितीत हे तीनही खगोल समपातळीत व एका सरळ रेषेत असतात, त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते। म्हणजेच संपूर्ण पृथ्वीवर सूर्यग्रहण त्यावेळेस होईल असंही नाही, ज्या ठिकाणी चंद्राची सावली पृथ्वीवर पडेल त्याच ठिकाणी सूर्यग्रहण हे अनुभवता येते। अशी सावली 2 प्रकारे पडते, मध्यभागात ती दाट असते व कडेच्या भागात ती विरळ बनते। पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो, आणि ही स्थिती म्हणजे खगरा सूर्यग्रहण होय। म्हणजे सूर्यग्रहणाचे 2 प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो। पहिला आहे खगरा सूर्यग्रहण, आणि खगरा सूर्यग्रहण केव्हा होते हे आपण पुन्हा एकदा पाहूया। पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली त्या ठिकाणी असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो, आणि ही स्थिती म्हणजे खगरा सूर्यग्रहण होय। त्यानंतर त्याच वेळेस विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो तेव्हा सूर्यबिंब अंशतः ग्रासलेले दिसते, ती स्थिती खंडग्रास सूर्यग्रहण होय। हे आपण आकृतीमध्ये पाहिलेलं आहे। खगरा सूर्यग्रहण हे फार थोड्या भागातून अनुभवता येते। काही वेळा चंद्र पृथ्वीपासून अपभू स्थितीमध्ये असतो, म्हणजे जास्तच लांब अंतरावर असतो, म्हणजे तो पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो। परिणामी चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही, ती अवकाशातच संपते। अशा वेळी पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखाद्या वर्तुळाप्रमाणे दिसते, आणि हे कंकणाकृती सूर्यग्रहण होय। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, सूर्यग्रहणाचे 3 प्रकार आहे। पहिला आहे खगरास सूर्यग्रहण, दुसरा आहे खंडग्रास सूर्यग्रहण, आणि तिसरा सूर्यग्रहणाचा प्रकार आहे कंकणाकृती सूर्यग्रहण। आणि चंद्राच्या सावलीमुळे याचे हे आपण प्रकार त्या ठिकाणी अनुभवू शकतो। त्यानंतर पुढचा उपघटक आहे
चंद्रग्रहण, चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गावरून जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो तेव्हा चंद्रग्रहण घडून येते, आणि अशा वेळी चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी एकाच पातळीमध्ये असणे आवश्यक असते. म्हणजे चंद्रग्रहणाच्या वेळी जी खगोलीय स्थिती असते, चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये पृथ्वी असते आणि त्यावेळी चंद्रग्रहण ही स्थिती तयार होत असते. पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो, त्यामुळे चंद्र पूर्णपणे झाकला जाऊन त्या ठिकाणी खग्रास चंद्रग्रहण तयार होते, तर काही वेळा चंद्र काहीसा झाकल्यामुळे खंडग्रास चंद्रग्रहण तयार होते. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, चंद्रग्रहणाचे फक्त दोन प्रकार आहेत, खग्रास चंद्रग्रहण आणि खंडग्रास चंद्रग्रहण, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण सूर्यग्रहणाची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. आपण अनेक वेळा सूर्यग्रहण ही पाहिलेली असणार आहेत. आता सूर्यग्रहणाची नेमकी वैशिष्ट्ये काय बरं आहेत? सूर्यग्रहण अमावस्येला होते, पण प्रत्येक अमावस्येला मात्र सूर्यग्रहण होत नाही. सूर्य, चंद्र व पृथ्वी हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत असल्यावरच सूर्यग्रहण होते. खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 7 मिनिटे 20 सेकंद म्हणजे 440 सेकंद असतो. पुन्हा एकदा आपण सूर्यग्रहणाची वैशिष्ट्ये पाहूयात. सूर्यग्रहण अमावस्येला होते, पण प्रत्येक अमावस्येला होते असं नाही. आणि यावेळेस स्थिती कशी असते? त्या ठिकाणी सूर्य, चंद्र व पृथ्वी अशाप्रमाणे एका सरळ रेषेमध्ये हे खगोल असतात, आणि खग्रास सूर्यग्रहणाचा कालावधी हा 7 मिनिटे 20 सेकंद म्हणजे जास्तीत जास्त 440 सेकंद असतो. यानंतर आपण अभ्यासणार आहोत चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये. चंद्रग्रहण पौर्णिमेला होते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, परंतु प्रत्येक पौर्णिमेला होत नाही. सूर्य, पृथ्वी व चंद्र हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत आल्यावरच चंद्रग्रहण होते, आणि खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 107 मिनिटे इतका असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता ग्रहण ही एक खगोलीय स्थिती आहे आणि ग्रहणाविषयीच्या श्रद्धा अंधश्रद्धा याविषयी अभ्यासणार आहोत, माहिती घेणार आहोत. आपल्या समाजामध्ये अजूनही अनेक अंधश्रद्धा या ग्रहणांच्या बाबतीमध्ये आहे, परंतु आपण आत्ताच पाहिलेले की ग्रहण ही एक खगोलीय घटना असते, त्याच्यामध्ये कुठलाही चमत्कार नाही, ती एक नैसर्गिक घटना आहे. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या केवळ खगोलीय घटना आहेत, स्थिती आहेत. यात शुभ अशुभ असे काहीही नसते. सूर्य, पृथ्वी व चंद्र विशिष्ट स्थितीमध्ये येण्याचा हा केवळ खगोलीय परिणाम आहे. या अवकाशीय घटना नेहमी घडत नसल्याने त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये साहजिकच कुतूहल असते. म्हणजे आपण पाहिलं की हे खगोल जेव्हा एका सरळ रेषेमध्ये येतात तेव्हा सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण होतं, आणि अशा घटना वारंवार घडत नाही म्हणून लोकांच्या मनामध्ये कुतूहल असतं. खगोलशास्त्रज्ञांसाठी ग्रहणे व त्यातही खग्रास सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे अभ्यासाची पर्वणीच असते. ज्या भागामध्ये ग्रहण दिसणार असेल तेथे जगभरातील खगोलशास्त्रज्ञ आवर्जून एकत्र जातात आणि ग्रहणांच्या त्या खगोलीय स्थितीचा अभ्यास करत असतात. सूर्यग्रहणाच्या कालावधीत अचानक निर्माण होणाऱ्या काळोखामुळे अनेक पक्षी प्राणी गोंधळतात. त्यांच्या जैविक घड्याळापेक्षा वेगळी घटना घडत असल्यामुळे त्यांना या घटनेला मिळणारा प्रतिसाद हा त्यांचा वेगळा असतो, आणि ग्रहणाच्या दरम्यान देखील आपण याचं निरीक्षण करत असतो. म्हणजे ग्रहणांच्या वेळेस पक्षी आणि प्राणी गोंधळतात कारण त्यांच्या जैविक घड्याळापेक्षा वेगळ्या घटना या ठिकाणी घडतात, आणि अंधार पडत असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी वेगळंच वाटत असतं, आणि मग त्या ठिकाणी पक्षी आणि प्राणीसुद्धा गोंधळत असतात. विद्यार्थी मित्रांनो, या घटकामध्ये आपण ग्रहणांच्यामध्ये सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, त्यांचे प्रकार, सूर्यग्रहण चंद्रग्रहण यांची वैशिष्ट्ये आणि ग्रहणे ही एक भौगोलिक स्थिती आहे, खगोलीय घटना आहे याचा अभ्यास केला. यामध्ये आपण काही स्वाध्याय अभ्यासणार आहोत, त्यामध्ये ग्रहणे कशी तयार होतात. आता आकृती काढा या भागामध्ये खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण आणि खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहण याची आपण आकृती काढायची आहे. धन्यवाद.